बेलदार यांच्याशी आपला संपर्क आता होणार आहे आणि नेमकी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये काय नवीन ट्विस्ट बघायला मिळेल ते बघूयात. सुनील बेलदार यांच्याशी आपण संपर्क साधूया आणि त्यांना विचारूया की नेमकी काय परिस्थिती. सुनीलजी काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्याची? तर इतक्यातच 15वी फेरी या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या 15व्या फेरीमध्ये डॉक्टर राहुल आरे यांना 3,670 मते मिळालेली आहेत. केदार तानाजी आहेर यांना 1,617 मते मिळालेले आहेत. तर कोतवाल साहेब यांना 1,148, तर गणेशजी निंबाळकर यांना 3,825 मते मिळालेले आहेत. आपण आता उल्लेख केला की या ठिकाणी काही ट्विस्ट पाहायला मिळतो का, खरंच या ठिकाणी एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आत्ताच्या 15व्या फेरीमध्ये डॉक्टर राहुल आहेर यांच्यापेक्षा 200 मतांनी गणेशजी निंबाळकर यांनी आघाडी घेतलेली आहे. परंतु एकंदरीत मतांचा आकडा बघितला तर आता सध्या परिस्थितीमध्ये डॉक्टर राहुल आहेर यांना एकंदरीत टोटल मतदान हे 82,370 मिळालेले आहेत. केदार तानाजी आहेर यांना 37,745 मते मिळालेले आहेत. कोतवाल साहेब यांना 16,352 मते मिळाले आहेत. तर गणेशजी निंबाळकर यांना 24,946 मते मिळाले आहेत. जर केदारनाना आणि राहुल आहेर यांच्यामध्ये मतांचा फरक बघितला तो तब्बल 44,625 इतक्या मतांचा फरक यायला या ठिकाणी पाहायला मिळतोय. विशाल सर, नाही साहेब, टोटल एकूण मतदान 44,625 ने डॉक्टर राहुल आरे आघाडीवरती आहेत. नक्कीच नक्कीच. कितवी फेरी होती ही? 15वी फेरी होती साहेब. नक्कीच. अजून किती फेऱ्या बाकी आहेत काय सांगाल? अजून या ठिकाणी 7 फेऱ्या बाकी आहेत. परंतु या ठिकाणी बघाल तर डॉक्टर राहुल आहेर यांच्या कुटुंबातील काही महिला देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. या महिलांशी आपण संवाद साधणार आहोत. तत्पूर्वी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यकर्त्यांना हटकवलं जात आहे. कारण कार्यकर्ते आर्थिक जल्लोषमध्ये बॅनर घेऊन तसेच झेंडे घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यामुळे एका प्रकारे ते डायरेक्ट मतदान केंद्राकडे अधिकृत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात येत आहे. विशाल सर, नक्कीच. सुनीलजी मी पुन्हा एकदा आपल्याशी संपर्क साधेल आणि अजून आपल्या ज्या काही फेऱ्या बाकी असतील त्याचा सर्वात पहिले अपडेट प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर मिळावा ही विनंती मी आपल्याला या प्रबंधभूमीच्या व्यासपीठावरून करतो सर. नक्कीच, धन्यवाद. सुनील बेलदार सर यांच्याशी आपण संपर्क साधला आणि या ठिकाणी आपण बघितलं तर 44,000 लीड आता राहुल आहेर यांनी घेतलेली आहे. आता कशा पद्धतीने पुढे अजून होणाऱ्या 7 फेऱ्यांमध्ये